मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. या योजनेसाठी 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सद्यस्थितीत असणारी दरमहा 1,500 रुपयांची रक्कम वाढवत टप्प्याटप्प्याने ही रक्कम 3,000 रुपयांपर्यंत करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमात दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमाचे माणगाव तालुक्यातील मोरबा येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष भरत गोकावले, खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, महिला आणि बालविकास विभाग सचिव डॉ अनूप कुमार यादव, कोकण विभागीय आयुक्त डॉ राजेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित होते.